नमस्कार, या ठिकाणी मी पाव किलो तोंडली घेतली आहेत, स्वच्छ धुवून कापून घेतली आहेत। ही अशी लांब कापायची आहेत, पातळ अशी। या ठिकाणी एक कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल तापलं की त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे। त्यामध्ये एक चमचा कुटून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि कापून घेतलेली ही तोंडली घालून घ्यायची आहे आणि ह्याला आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतवायचं आहे। जेवढी ही तोंडली तुम्हाला पातळ कापता येतील तितकी ही पातळ कापायची आहे, म्हणजे ही पटकन वाफल्या जातील। आता ह्याला आपण झाकण ठेवून छान वाफ आणून घ्यायची आहे। याच्यामध्ये आपल्याला एकही थेंब पाण्याचा वापर करायचा नाही आहे। ही फक्त आपल्याला तेलावरच परतून घ्यायची आहे भाजी, त्यामुळे ही खूप चविष्ट अशी बनते। आता आपण झाकण ठेवूया आणि 2-2 मिनिटांनी झाकण काढून ह्याला परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत ही तोंडली छान वाफल्या जात नाहीये। मस्त ही वाफल्या गेली आहेत। आता ह्यामध्ये आपण हळद, थोडस लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि ह्याला पुन्हा एकदा हलवून घेऊया। 2-3 मिनिटं आपल्याला हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता सुकं खोबरं किंवा ओलं खोबऱ्याचा किस घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि 1 मिनिट आपल्याला हलवून ह्याला परतवून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि ही मस्त कोरडी खमंग अशी तोंडल्याची भाजी तयार झाली आहे। रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीमध्ये।